समाचार क्या बाल मित्रांनो, वेलकम बैक टू द फैमिली ऑफ सक्सेस साइंस अकेडमी, अ सिंपल वे टू फॉल इन लव विथ फिजिक्स। बाल मित्रांनो, आपला मोशन इन अ प्लेन मधला रेक्टिलिनियर मोशन, त्यातला रिलेटिव मोशन वन डायमेन्शन मधली चालू आहे। आपण हे सगळं एका डायमेन्शन मध्ये एकाच रेषेत हा सगळा खेळ शिकतोय आणि आज आपल्याला बघायचंय जेईई ला आलेले प्रिवियस इयर क्वेश्चन। सोबतच्या लेटेस्ट जेईई मेन्स 2020 ला ऑनलाईन एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आपल्या समोर आहे। ट्रेन ए एंड ट्रेन बी आर रनिंग ऑन द पैरल ट्रैक्स इन द अपोजिट डायरेक्शन। सो प्यारे बच्चों, अपोजिट डायरेक्शन मध्ये बरका म्हणजे काय, एक जिक 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 पैरल ट्रैक्स म्हणजे हे एका रेषेतला विषय झाला, एक ट्रेन इकडे चालली आहे एक ट्रेन इकडे येते, अशा अपोजिट। आर यू अंडरस्टँडिंग बच्चा? अपोजिट डायरेक्शन विथ द स्पीड ऑफ 36 किलोमीटर पर आर एंड 72 किलोमीटर पर आर रिस्पेक्टिवली। ठीक है, सो प्यारे बच्चों, लेट मी ड्रॉ द डायग्राम। झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी। एक ट्रेन इकडे चालली आहे आणि एक ट्रेन, लेट शो इट ओवर हियर, एक ट्रेन इकडे येते। ठीक आहे, सो प्यारे बच्चो, ही जी ट्रेन चालली, चला एकीचा 36 आहे एकीचा 72 आहे। बालमित्रांनो, जे 36 किलोमीटर पर आर आहे, आता एक ट्रेन ए आणि ट्रेन बी असे नावं दिली त्यांनी। सो बालमित्रांनो, दिस इज द ट्रेन ए, दिस इज द ट्रेन बी। ठीक आहे, रिस्पेक्टिवली म्हणतात म्हणजे ए चा स्पीड 36 आहे बीचा 72 आहे। बालमित्रांनो, जे 36 आहे ना बेटा, बघ लक्ष दे, जे 36 किलोमीटर पर आर आहे याला काय करतो आपण, 36 × 5/18, 18 × 36 म्हणजे बच्चा 5 × 10 मीटर पर सेकंड म्हणजेच मीटर सेकंड इनवर्स। क्लिअर आहे? बर, दुसरीचा 72 आहे, 72 किलोमीटर पर आर म्हणजे किती, 72 × 5/18 केल्यावर 18 × 72 = 5/20 मीटर पर सेकंडला, मीटर सेकंद इनवर्स का, ऑप्शन माझे मीटर पर सेकंद मध्ये आहेत ना सगळे। क्लिअर आहे, हे मीटर सेकंद इनवर्स म्हणजेच मीटर पर सेकंड। ठीक आहे, अच्छा, सो बच्चा पहिली चालली 10 मीटर पर सेकंड ने आणि दुसरी येते 20 मीटर पर सेकंड ने। चला, इथपर्यंत स्टोरी क्लिअर आहे? पुढे काय म्हणतात बेटा मला, ए पर्सन इज वॉकिंग इन ऑन द ट्रेन ए, एक माणूस ट्रेन ए वरती आहे, एक माणूस इथे आहे ट्रेन ए वरती, ट्रेन ए इन डायरेक्शन अपोजिट टू इट्स मोशन। ट्रेन ए च्या अपोजिट मोशन येतो येतोय। ओके, हा जो माणूस आहे, हा बघ ट्रेन इकडे चालली, हा त्याच्या अपोजिट डायरेक्शन इकडे येतोय विथ द स्पीड ऑफ 1.8 किलोमीटर पर आर। माझा हे जे 1.8 किलोमीटर पर आर म्हणजे किती बच्चा, 1.8 × 5/18 काय होईल, 18 ने भाग दिला 0.1, अरे यस ऑर नो, 0.1 × 5, बोलो बोलो, 0.5 मीटर पर सेकंड म्हणजेच मीटर सेकंड इनवर्स। क्लिअर आहे बच्चा? ठीक, ह्या माणसाचा स्पीड आला 0.5 मीटर पर सेकंड, मीटर सेकंड इनवर्स। स्पीड ऑफ पर्सन एज ऑब्झर्व फ्रॉम ट्रेन बी म्हणजे काय काढायचं बच्चा मला, वेलॉसिटी ऑफ, स्पीड ऑफ पर्सन ना, वेलॉसिटी ऑफ पर्सन ला एक नाव देऊ पी म्हणू, हा जो पर्सन आहे पर्सनला पी म्हणू, येस, वेलॉसिटी ऑफ पर्सन विथ रिस्पेक्ट टू बी काढायची मला। हॅव यू अंडरस्टूड, वेलॉसिटी ऑफ पर्सन एज सीन बाय बी, बघ ना, स्पीड स्पीड ऑफ पर्सन as observed from the train b manje velocity of p with respect to b manje velocity of p with relative to b। clear hai? so bachcha mi tula shikavlo kay formula, velocity of p minus velocity of b, beta velocity of p with respect to ground minus velocity of b with respect to ground, simple hai, kayis nahi manje g lavaycha tala bachcha, mala sang velocity of p with, he ta kadaycha mala, वेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आहे का, नाही, वेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ट्रेन आहे, तो माणूस ट्रेन वरती चाललाय, त्याची वेलॉसिटी कोणाच्या रिस्पेक्टने, ट्रेनच्या, तो ट्रेन वरती चाललाय जमिनीवर नाही, म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स ट्रेन आहे। सो बच्चा तो किती आहे, 0.5, पण अपोजिट आहे, नीट लक्षात ठेव, प्लस एक्स डायरेक्शन असेल तर पॉझिटिव्ह घे, मायनस एक्स असेल तर निगेटिव्ह घे, वरती असेल तर पॉझिटिव्ह, खाली असेल तर निगेटिव्ह, आता काही टेन्शन नाही। चल इकडे येतो म्हणजे काय घेणार, याचं निगेटिव्ह घे डायरेक्शन, सो -0.5 काय चाललंय हे, वेलॉसिटी, ओके सर, -0.5, क्लिअर आहे, सॉरी सॉरी सॉरी, वेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड नाही माहिती, नाही माहिती मला ही,
ही नाही माहिती मायनस वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. हे बघ बी जी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, बघ ना ग्राउंड वरती बसला तर तुला किती येताना दिसेल ती 20 ने, निगेटिव्ह ना कारण इकडे येते निगेटिव्ह एक्स ने. सो बच्चा इट इज मायनस 20. मग आता मला ही काढायची वेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. मला वेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ट्रेन ए माहिती आहे बच्चा, तो ट्रेन वरती चाललाय. मला वेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ए ट्रेन माहिती आहे. मग याला काय लिहितो आपण, वेलॉसिटी ऑफ पी मायनस वेलॉसिटी ऑफ ए. गेटिंग बेटा, वेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. बेटा वेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ट्रेन ए इज मायनस 0.5, येस ऑर नो? मायनस 0.5. वेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, पी विथ रिस्पेक्ट हे तर काढायचं आपल्याला. मायनस वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट ग्राउंड किती आहे बच्चा, 10 मीटर पर सेकंड आहे. पण कशी तिकडं, सो पॉझिटिव्ह. ऑल राईट, आता तो मायनस 10 अलीकडे घ्या. सो 10 मायनस 0.5 विल बी वेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. सो बच्चा वेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किती रे, 10 0.5 गेले 9.5 मीटर पर सेकंड. क्लिअर आहे बच्चा, उचला याला टाकून दे इथं 9.5. मायनस ऑफ मायनस काय होईल रे, प्लस 29.5 मीटर पर सेकंड विल बी माय फायनल आन्सर. डिश क्या परत सांगतो कसं आलं, घाबरूच नको. एक ट्रेन जिक 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 चालली होती 10 मीटर पर सेकंड, अर्थात त्यांनी किलोमीटर पर आवर दिले होते, चिक 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 आपण काढून घेतले. ही चालली 10 ने, तिकडून पण एक जिक 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 किती नेती आहे, 20 ने. ही 10 ने चालली, ती 20 नेती आहे, धडक होणार नाहीये, पॅरल ट्रॅक 10 ने 20 ने. हिच्यावरती एक माणूस आहे पण तो अपोजिट डायरेक्शन मध्ये चालला ट्रेनच्या, बरं का, 0.5 ने. तर बच्चा आता नीट लक्ष दे, वेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू बी काढायची होती. नाही बघ, वेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू बी इज व्हीपी मायनस व्हीबी, काहीच नाही, म्हणजे सफिक्स जी लाव, व्हीपीजी मायनस व्हीबीजी, ठीक आहे. अच्छा आता ही विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड नाही माहिती ना, याची मला ग्राउंडच्या रिस्पेक्ट नाही माहिती, याची मला ट्रेन ए च्या रिस्पेक्टने माहिती आहे. अरे आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? हवं तर मी तुझ्यासाठी असं करू का, इथं म्हणू का याला दिस इज दी ए, दिस इज बी, आणि बच्चा दिस इज दी ग्राउंड. क्लिअर आहे ना? सो पी ची विथ रिस्पेक्ट टू ए माहिती आहे बच्चा. सो व्हीपी ए वेलॉसिटी पी विथ रिस्पेक्ट, व्हीपी मायनस व्ही आहे, जी जी लावून दे. वेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट ग्राउंड माहित नव्हता, मायनस वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट ग्राउंड. ए ची किती विथ रिस्पेक्ट ग्राउंड, मायनस 0.5. ए ची विथ रिस्पेक्ट ग्राउंड किती, 10 तिकडे, म्हणजे पॉझिटिव्ह 10. आणि ही बघ वेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट आहे किती आहे, मायनस 0.5, कारण तो निगेटिव्ह एक्स ने चालला. झालं, मग काय केलं बच्चा पुढे, तो मायनस 10 अलीकडे आला, प्लस झाला, 10 तून 0.5 गेले, किती आलं, 9.5. 9.5 उचलले ते टाकून दिले, 9.5 आणि 20 किती झाले, 29.5. डन, स्क्रीनशॉट. चलो बालमित्रांनो, क्वेश्चन नंबर सेकंड विच वॉज आस्ट इन जेईई मेन्स 2019 ऑनलाईन एक्झाम. ए पर्सन स्टँडिंग ऑन ओपन ग्राउंड, एक माणूस आहे मस्तपैकी ओपन ग्राउंडला उभा आहे. ओके, हिअर्स साऊंड ऑफ जेट एरोप्लेन, असा तो प्लेनचा आवाज येतो का नाही मोठा, ठीक आहे, थोडा फील आला बच्चा. जेट एरोप्लेन आहे, ओके, कमिंग फ्रॉम द नॉर्थ ऍट अन अँगल ऑफ 60 डिग्री. ते नॉर्थ कडून येते बच्चा, नॉर्थ, आणि अँगल किती आहे, 60 डिग्री. ते नॉर्थ कडून येते, अँगल 60 डिग्री, विथ ग्राउंड लेवल, विथ ग्राउंड लेवल, व्हेरी इम्पॉर्टंट. बट ही फाइंड्स, म्हणजे माणूस उभा आहे नॉर्थ कडनं 60 डिग्री, ग्राउंडच्या 60 ने येत आहे ते पेन, स्विंग असा आवाज आला, ठीक आहे, ओके सर. बट ही फाइंड्स एरोप्लेन राईट व्हर्टिकली अबोव हिज पोझिशन, आवाज तिकडून आला पण प्लेन मात्र त्याला त्याच्या डोक्याच्या वरती सापडलं. सर डायग्रॅम निकाला जाय, डायग्रॅम निकाला जाय सर. समजा हे हॉरिझॉन्टल ग्राउंड आहे आणि हा इथं माणूस उभा आहे, हा क्लिअर आहे बेटा, चिक चिक चिक, ओके, नीट वाच. अ पर्सन स्टँडिंग ऑन ओपन ग्राउंड उभा आहे, हिअर्स साऊंड ऑफ जेट एरोप्लेन, प्लेनचा आवाज आला, ओके सर, कमिंग फ्रॉम नॉर्थ, डायरेक्शन तर सगळ्यांना माहिती आहे ना, हे बघ बच्चा, नॉर्थ साऊथ ईस्ट अँड वेस्ट, क्लिअर आहे. ते नॉर्थ म्हणजे वरून येते, कुठे गेलं ते, कमिंग फ्रॉम नॉर्थ म्हणजे वरून येते, ऍट अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द ग्राउंड, 60 डिग्री विथ द ग्राउंड. वरती कुठेतरी एरोप्लेन आहे, वरती कुठेतरी एरोप्लेन आहे, एरोप्लेन को निकाला जाय सर, एरोप्लेनची डायग्राम, ठीक आहे, हे एरोप्लेन बेटा लक्ष दे.
आता हे जे एरोप्लेन आहे ना हे ग्राउंड सोबत 60 बनवते. ग्राउंड कसं आहे, हॉरिजेंटल. माणूस कुठे, खाली सोबतच्या, डर इन दिस वे. सो कॅन आय से विथ द ग्राउंड प्लेन हॅज मेड अँगल ऑफ 60 डिग्री. क्लिअर आहे. परंतु त्या माणसाने काय केलं, ही हॅज ऑब्झर्व दॅट प्लेन अप अबोव इट्स हाईट व्हर्टिकली. बघ ना, ही फाइंड्स एरोप्लेन राईट व्हर्टिकली अबोव हिज पोझिशन. त्याला ते प्लेन त्याच्या डोक्याच्या वरती सापडलं. अरे आर यू अंडरस्टँडिंग? आवाज तर इकडनं आला होता, सो इकडं प्लेन काढण्यात काही मजा नाही. अरे आर यू अंडरस्टँडिंग? हे जे प्लेन आहे, चीक 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 चीक, ओके, त्याला हे प्लेन कुठे सापडलं, बच्चा त्याच्या डोक्यावरती. आवाज तर इकडनं आला, विथ 60 डिग्री विथ द हॉरिजेंटल. बेटा लक्ष दे, इफ व्ही इज द स्पीड ऑफ द साऊंड, साऊंडचा स्पीड जर का व्ही आहे, तर स्पीड ऑफ द प्लेन किती? त्याला आवाज इकडनं आलाय बच्चा, त्याला आवाज इकडनं आलाय. सो स्पीड ऑफ द साऊंड इज व्ही. इथून आवाज आला ना, आणि प्लेन तर ह्या स्पीडने गेलं ना, ड्रोर. अरे यस ऑर नो बच्चा? सो कॅन आय से स्पीड ऑफ द प्लेन, त्याला व्हीपी म्हणू? येस सर, व्हीपी, नो इश्यू. वेलॉसिटी ऑफ द प्लेन. क्लिअर आहे. सो प्लेन इकडे गेलं, आवाज इकडे आला. ठीक आहे, मग आता मला सांग, व्हीच्या टर्म्स मध्ये काढायचे, म्हणजे प्लेनचा स्पीड व्हीच्या टर्म्स मध्ये पाहिजे. सो बच्चा कॅन आय से फ्रॉम द डायग्राम, कॉस 60 डिग्री. बेटा कॉस थीटा काय असतो? ऍडजसंट साईड अपॉन हायपो असतो का नाही? अरे सर नो, हे बेसिक कन्सेप्ट लावू ना. कॉस ऑफ थीटा किती आहे? 60 डिग्री. तिकडे राईट अँगल ट्रायंगल ऍडजसंट बघ, टर किती आहे? व्हीपी. ऍडजसंट साईड कोणती आहे? व्हीपी भागिले हायपो कोण आहे? चिक चिक 90 समोर चार, 90 आहे ना व्ही. बेटा मला सांग, कॉस 60 किती आहे? 1/2 इज वेलॉसिटी ऑफ प्लेन अपॉन व्ही. सो बच्चा वेलॉसिटी ऑफ प्लेन काय होईल रे? हा व्ही तर वरती येईल ना, व्ही बाय 2. डन. स्क्रीनशॉट लिया जाय, वॉज व्हेरी इझी सम. चलो सो बच्चा, थर्ड क्वेश्चन फ्रॉम जेई मेन्स 2017 वी आर हॅव्हिंग. ए कार इज स्टँडिंग 200 मीटर बिहाइंड अ बस. कार आणि बस ह्या दोन गोष्टी आहेत 200 मीटर बिहाइंड अ बस, विच इज ऑल्सो ऍट रेस्ट. ऑल्सोचा अर्थ काय बेटा? दोन्ही पण रेस्टला आहे, बस पण आणि कार पण. सो बच्चा डायग्राम निकाला जाय. ओके सर, कार इज स्टँडिंग दिस मच बिहाइंड बस, बसच्या मागे कार. सो इथे बस दाखवू. ओके सर, ओके बेटा, दिस इज द बस. ओके अँड हिअर इज माय कार. ओके ठीक, आता काय म्हणतात, विच इज ऑल्सो ऍट दोन्ही रेसला. द टू स्टार्ट मूव्हिंग ऍट सेम इन्स्टंट. दोन्ही पण सुरू होत आहेत बट विथ डिफरंट फॉरवर्ड ऍक्सलरेशन्स. बेटा फॉरवर्ड ऍक्सलरेशन्स मधून मला काय कळलं की दोघांचे पण काय दिले बच्चा? ऍक्सलरेशन. सो कन्सेप्ट ऑफ रिलेटिव्ह ऍक्सलरेशन इज हियर. ओके अच्छा बेटा, मी कारला काय म्हणू? सी. बसला काय म्हणू? बी. आपलं मनावर आपण लावलं. बरं पुढे, बस हॅज ऍक्सलरेशन ऑफ 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. माझी जी बस आहे बच्चा ती 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर ने चालली, आणि कार चालली 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर ने. हे दोन ऍक्सलरेशन त्यांनी मला दिले. ओके सर, कार विल कॅच अप विथ बस आफ्टर द टाइम ऑफ. कार चा स्पीड ऑब्विसली कारचा ऍक्सलरेशन ज्यादा ऍक्सलरेट होती कार, झिंग, बस पेक्षा कार जरा फास्ट असते. सो कुठेतरी कॅचअप करणार आहे बच्चा. सो एक पॉइंट इथे येईल बरं का, आणि ते काय म्हणू आपण? कॅचअप. कॅचअप कारने बसला कॅचअप केलं तिथे. आर यू अंडरस्टँडिंग? अँड आय अँड वी आर इंटरेस्टेड इन द टाइम. सो बच्चा टाइम इज क्वेश्चन मार्क. आता आपल्या समोरचा सगळ्यात पहिला प्रश्न, न्यूटन इक्वेशन तर वापरावंच लागणार आहे, परंतु कोणामधलं वापरायचं? ऍक्सलरेशन चा तर काही संबंध नाही. संबंध म्हणजे काय? रिलेटिव्ह ऍक्सलरेशन निघल, पण काढायचा टाइम आहे बरोबर का. मग एक तर रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाइम का, डिस्प्लेसमेंट अँड टाइम. ओके लेट्स फोकस ऑन दिस. तर बेटा 200 मीटर आहे, दोघांमधलं रिलेटिव्ह डिस्टन्स मला दिलंय. किती दिलं बच्चा? 200 मीटर. तर मला काय आलं? डिस्टन्स आणि टाइम किंवा डिस्प्लेसमेंट अँड टाइम हे रिलेशनशिप वापरावं लागेल मला. आर यू अंडरस्टँडिंग? अच्छा बेटा, रिलेटिव्ह ऍक्सलरेशन एक दाखवू आपण. रिलेटिव्ह ऍक्सलरेशन काय? ऍक्सलरेशन कोण कोणाला कॅच करते बच्चा? कार बसला कॅच करते. हे बघ, कार विल कॅच अप विथ द बस, है कि नहीं? कार बसला कॅच करती. सो बच्चा ऍक्सलरेशन ऑफ कार विथ रिस्पेक्ट टू बस म्हणजेच काय?
एक्सेलरेशन ऑफ कार माइनस एक्सेलरेशन ऑफ बस, अरे सिंपल फॉर्मुला आपला रिलेटिव वेलोसिटी वाला, म्हणजेच बेटा एक्सेलरेशन ऑफ कार विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, यार समजतंय ना, माइनस एक्सेलरेशन ऑफ बस विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, कारचं विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किती 4, बसचं किती 2, 4 2 गेला 2, सो रिलेटिव किती आला बच्चा फरक 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता रिलेशनशिप बिटवीन, चल मी लिहितो तुझ्यासाठी, रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट एंड टाइम, का डिस्प्लेसमेंट दिलंय टाइम काढायचा आहे, फॉर्म्युला लिखा जाए. सो प्यारे बच्चों यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेयर, क्लियर बेटा? ऑल राइट, सो आई नो दिस यस, व्हाट अबाउट यू सर, यू विल बी जीरो बेटा, दे बोथ आर स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट, रेस्ट चा अर्थ काय झाला, यू इज झिरो, सो ही टर्म उडाली, प्लस वन हाफ एक्सलरेशन इज रिलेटिव कार विथ रिस्पेक्ट टू बस इन टू टी चा स्क्वेअर, अँड दिस इज यू नो यस. सो बच्चा यस इज 200 विच इज वन हाफ, रिलेटिव एक्सलरेशन इज 2 इंटू टी स्क्वेअर, 2 ला 2 कॅन्सल, टी स्क्वेअर इज 200, सो बच्चा टी इज स्क्वेअर रूट ऑफ 200, म्हणजेच बेटा 200 असली का 100 इंटू 2, 100 रूट मधून बाहेर आले तर 10 root 2 seconds, डिश घ्या, ठीक आहे, चला स्क्रीनशॉट घ्या. So let's solve the question that was asked in JEE Mains 2017. A person climbs up a stalled escalator. Ek manus hai escalator varthi, escalator, you know, elevator or escalator, tirka chadto in 60 seconds. Bar pude kya mhantat, if standing on same but escalator running with the constant velocity, he takes 40 second. Bar to ubha hai ani escalator tene ka varthi chalta hai, तर ते 40 सेकंदात जाता एस्केलेटर, म्हणजे माणूस आपला टुकू टुकू चालतो, 60 सेकंद एक मिनिट घेतो, आणि एस्केलेटर जर का मूव होत असेल तर ते 40 सेकंद घेतो. हाऊ मच टाइम इज टेकन बाय पर्सन, माणसाने घेतलेला टाइम टू वॉक अप मुव्हिंग एक्सेलरेटर, व्हेरी इम्पॉर्टंट, भारी समय बेटा. मुव्हिंग एक्सेलेटर वरती वेळ किती लागला, रिलेटिव्ह वाला समय, सिंपल आहे, सिंपल आहे, आपण डायरेक्ट फंडा लावू शकतो, कसा ऐक, माणूस जेव्हा एक्सेलरेटर, दोन केस बेटा, पर्सन क्लाइम्स अ स्टॉल्ड एक्सेलरेटर, स्टॉल म्हणजे ते फक्त उभं एक्सेलरेटर आहे बेटा, या एक्सेलरेटर वरती बघ, एक्स काय बोलतोय मी, एस्केलेटर, हे जे एस्केलेटर आहे याच्यावरती माणूस चालतो, ओके बच्चा, हा जो माणूस याच्यावरती चालतो, तर माणूस चालतो 60 सेकंड म्हणतात मला, काय म्हणतात बच्चा, 60 सेकंड, किती वेळ घेतोय हा 60 सेकंड, याची लेंथ काय म्हणू आपण, एल, समजतं बेटा, हे जे एस्केलेटर आहे याची लेंथ काय म्हणू आपण, एल, आणि तो चालतो तर घेतो 60 सेकंदाचा वेळ. पुढे काय म्हणतात, इफ स्टँडिंग ऑन सेम बट एस्केलेटर रनिंग, हे एस्केलेटर मूव्ह होते तर 40 सेकंद घेते. पुन्हा एक डायग्राम काढतो, डर, ठीक आहे, आता आता दिस टाइम अराउंड बच्चा एस्केलेटर मूव्ह होते, बघ मी याला सारो दाखवतो, तर 40 सेकंदाचा वेळ घेते, ते लेंथ तीच आहे, लेंथ बदलायचा काही संबंध नाही, आपण काय म्हणू बच्चा, लेंथ इज एल, एस्केलेटर मुव्हिंग 40 सेकंद. आता काय म्हणतात, हाऊ मच टाइम इज टेकन बाय पर्सन टू वॉक अप द मुव्हिंग एस्केलेटर. आता तिसरी केस म्हणजे ही, इथं मला म्हणतात किती टाइम लागेल त्याला, कधी, जेव्हा माणूस पण चालतोय, माणूस पण चाललाय आणि एस्केलेटर इज ऑल्सो मुव्हिंग, बेटा आर यू अंडरस्टँडिंग, माणूस इज ऑल्सो मुव्हिंग अँड एस्केलेटर, दे बोथ आर मुव्हिंग, आता अर्थात वेळ जरा कमीच लागेल ना, हा तो कॉमन सेन्स झाला ना, ठीक आहे, बघ बेटा पहिली केस, दुसरी केस आणि ही तिसरी केस, मला इथे टाइम काढायचा आहे, वन्स अगेन लेंथ इज एल, नो इश्यू, झालं बच्चा, आता इथं मला काढायचा आहे टाइम, कसा फंडा लावू, सिंपल आहे, जेव्हा माणूस चालतो, बरं का, माणूस आहे, मी लिहू का यम किंवा पर्सन पी, काय तुम्ही म्हणाल तसं, चला पर्सन पी, ठीक आहे ना, पर्सन पी, आणि या केसमध्ये हे एस्केलेटर आहे, त्याला काय म्हणू, एस्केलेटर ई, ठीक आहे ना, सो बच्चा व्हेलॉसिटी, हा जो माणूस चालला, ह्या केसमध्ये व्हेलॉसिटी ऑफ पर्सन काय म्हणू रे मी, व्हेलॉसिटी ऑफ पर्सन, आपल्याला माहिती स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम, सो डिस्टन्स किती आहे बच्चा, एल, टाइम किती आहे 60, ह्या केसमध्ये
वेलोसिटी ऑफ एस्केलेटर किती बच्चा, किती डिस्टन्स गेलं इथे यल, किती वेळेत रे बेटा 40. चला आता रिलेटिव्ह इथे लाव ना तो फॉर्म्युला. इथं काय होतंय, माणूस पण चाललाय एस्कलेटर पण चाललाय, दोन्ही पण चाललेत एकाच वेळी. येस ऑर नो बेटा, माणूस आणि एस्कलेटर दोन्ही चाललेत, ते पण एस्कलेटर पण चाललंय, त्यावरती माणूस पण चाललाय, दोन्ही पण मुव्हिंग आहे. आर यू अंडरस्टँडिंग? सो बच्चा मी या केस मध्ये असं म्हणू का, व्ही टोटल म्हणू का फायनल म्हणू, व्ही टोटल म्हणतो, व्ही टोटल ओके विल बी वेलॉसिटी ऑफ पर्सन प्लस वेलॉसिटी ऑफ एस्कलेटर. बच्चा वेलॉसिटीचा इथे फॉर्म्युला काय होईल, डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स किती आहे एल आणि वेळ किती आहे तोच तर काढायचा, इज इक्वल टू व्हीपी किती आहे बच्चा एल बाय 60, व्हीई किती आहे एल बाय 40, है की नाही, एल 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 काय झाले कॅन्सल, है की नाही. सो वन बाय टी, वन बाय टी इज इक्वल टू 1/60 प्लस 1/40. 1/10 कॉमन घेऊ मग कंसात काय राहील, 1/6 प्लस 1/4, सो 1/10 इंटू ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लाय करा, 4 + 6 किती झाले 10/24, डिस्काउंट डिस्काउंट कॅन्सल. सो बच्चा 1/t इज 1/24, मीन्स टी इज 24 सेकंड्स, टी इज 24 सेकंड. ठीक ठीक येस सर, वी गॉट द आन्सर, स्क्रीनशॉट लिया जाए. ओके सो वेरे बच्चों, वी विल स्टॉप हियर फॉर फिजिक्स. ऑल राइट.